नायिकांना केवळ नायकाच्या मागे पुढे करत झाडाभोवती गाणी गात आणि फार तर एखादं आयटम सॉन्ग करण्यात फार काही रस नाहीये. त्यांनाही हव्या आहेत चॅलेंजिंग भूमिका आणि अशा भूमिकांसाठी हवी ती मेहनत घ्यायला आणि गरज पडेल त्या सर्व अडथळ्यांना सामोरं जायची त्यांची तयारी आहे. यामध्ये खास नाव घ्यावं लागेल ते तृप्ती भोईरचं. तृप्ती आता आपल्या समोर येते टुरिंग टॉकीजची चांदी बनून आणि या चांदीसाठी तृप्तीने तिच्या लांब सडक केसांना कात्री लावली. चला पाहूया तृप्तीचा हा नवा लुक आणि विचारूया तिला नेमकी ही चांदी आहे तरी कशी. एखादा कलाकार भूमिका जगतो असं आपण म्हणतो, पण एखाद्या कलाकारानं त्या भूमिकेसाठी आपलं सर्वस्व देणं काय असतं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. हा गुंड मवाली दादा एक तुम्ही बघू शकता. दादा म्हणजे तुम्ही कोण आहात हे जरा सांगाल का प्रेक्षकांना? तुम्ही कोण पाहिले ते सांगा. म्हणजे तुम्ही बूम वरनं ओळखलंच असेल. मी तृप्ती भोईर, आता शिल्लक राहिली नाही कुठल्याच अँगलने. मी चांदी झाली आहे, टुरिंग टॉकीजची चांदी, जिचं टुरिंग टॉकीज आहे स्वतःचं. आणि हा खवलेला नारळ दिसतोय तुम्हाला, आता आणखीन त्याच्याबद्दल काय बोलू मी. कशासाठी एवढे लांब काळे भोर केस त्यांना तू कात्री लावलेली आहेस? ऍज अ प्रोड्युसर म्हणून सुद्धा तू ते पार पाडतेच आहेस. हिम्मत असावी लागते. कात्र्यांशी आमचं खूपच घनिष्ठ संबंध आहे. आतापर्यंत किशाला लागत होते, आता डायरेक्ट डोक्याला लागले. टुरिंग डोकेज हे माझ्या रक्तात भिनलं आहे. कारण मी जेव्हा ऍज अ प्रोड्युसर सुरुवातीला जेव्हा आले इंडस्ट्रीत, तेव्हा माझा सिनेमा होता तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, आणि तो सिनेमा मुंबई पुण्यात नाही चालला. खूप नैराश्य हाताला आलं आणि मग मला कोणीतरी सांगितलं टुरिंग टॉकीजमध्ये तुमचा पिक्चर चालेल, मॅडम तुम्ही तिकडे जा. तर मी म्हटलं काय असते टुरिंग टॉकीज, थिएटर असतात. आणि तिथे गेल्यानंतर मी कपड्यांचे थिएटर बघितले आणि माझे डोळेच फिरले. हे थिएटर आहे, सिनेमा बसायचं कुठे, जमिनीवर, मातीत. आणि तो त्या मातीचा सुगंध माझ्यात इतका भिनला आहे. 3-4 वर्षापासून मी टुरिंग टॉकीजमध्ये फिरते, मी स्वतः माझे सिनेमे रिलीज करते आणि यावर मला एक सिनेमा करायचा होता. माझ्या टुरिंग टॉकीजमध्ये आलेले अनुभव सगळे सरांनी ऐकले आणि मग त्यांनी लिहिला टुरिंग टॉकीज. तो ऐकल्यानंतर तर मी असं झालं, बापरे काय गोष्ट बाहेर आली यातून, आणि खूप एक्साइट झाले. पण सरांनी मला हळू दबक्या आवाजात विचारलं, तृप्ती केस कापशील का? मी म्हटलं हो. नाही नाही, केस कापशील का 1 इंचापर्यंतचे किंवा अर्धा? मी 2 मिनटं जरा असा फोन बाजूला ठेवला आणि फोनकडे बघायला लागलो. आणि मग मी म्हटलं हो कापेन, कारण का एक्सपेरिमेंट करण्यासाठी मी जन्माला आली आहे. आणि हिरोईनने सतत साडी चोळी घालून जर गार्डनमध्ये गोलगोल फिरण्याचे रोल मला कधीच आवडले नाही. हिरोच्या आजूबाजूला हॅ करत ते मला कधीच जमलं नाही. सो मला आवडलं आणि मला खूप चॅलेंजिंग वाटलं आणि मी म्हटलं हो मी करणार तसं. आणि मला आतापर्यंत लोक वेडीच म्हणतात, आता मी वेड्यासारखी दिसायला पण लागली. मी आता मगाशी ऐकलं की महिनोन महिने तू केस धुणार नाही आहेस, शॅम्पू नाही आहे, कंडिशनिंग नाही आहे, मेकअप तर अजिबातच नाही आहे, हे सगळं कसं जमून येणार आहे? आज जेव्हा कात्री कापल्यानंतर तो ॲपरन जसा झटकला ना मी, त्यानंतर मला असं झालं हो अरे मी चांदीच आहे, कोण आहे माझ्यासमोर, कोणाची बिशाद माझ्यासमोर यायची आणि मानफडच फोडीन त्याचं, असं हाच ॲटिट्यूड आता या फिल्ममध्ये बघायला मिळेल. येस, आणि असाच ॲटिट्यूड आहे. ती जाम पंटूश आहे एकदम, ती जाम खुशी खुश आहे. पण जर ती चिडली तर ती फिमेल गब्बर सिंग आहे. ती का क्या हुआ तेरा साले वगैरे अशी आहे ती कम्प्लीट. बाहेर येऊन ती धूप 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 देऊन टाकेल. तो विचार नंतर की समोरचा तिला किती कुटेल, तो नंतरचा विचार, आधी मी मारणार. हे सगळं करायला तुला ज्यांनी भाग पाडलंय त्या सरांना मी बोलवते. लांब केस वाले डायरेक्टरना बोलवा. अच्छा, तुझी जी झळपडाट होते ते मी बघू शकते. लांब केस, लांब केस. काय म्हणते माझ्या केसांवर काय चाललंय? हो हो, तुमचे केस बघा बघा काय जीव जळतोय माझा या केसांना. काय म्हणजे सर, डोक्यात नेमका काय विचार होता आणि ही भूमिका तुमच्या डोक्यात काय होती नेमकी हे ऐकायला आवडेल. काय नाही, एका डेअर डेव्हिल ऍक्ट्रेस मला गरज होती चांदीचा कॅरेक्टर लिहिताना. जेव्हा मी टुरिंग टॉकीज लिहित होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा नेहमीचा हा कॉमन सिनेमा नाही वाटला मला. या कॉमनचा ह्या सिनेमाचा लुक वेगळा आहे, या सिनेमाचं म्हणणं वेगळं आहे, या सिनेमाची एनर्जी वेगळी आहे. आणि त्या सगळ्यासाठी ज्या
डेडिकेशनने आणि डिटर्मिनेशनने ती ॲक्ट्रेस उभी राहायला पाहिजे ती ऑफकोर्स मला तृप्तीमध्ये दिसतच होती. आणि तृप्तीला मी स्क्रिप्ट लिहायला सुरुवात करण्याआधी विचारलं तू केस कापशील का, तर ती हो म्हणाली. हो म्हणाल्यानंतर त्या स्क्रिप्टने एक वेगळं वळणच घेतलं. आणि कदाचित ती जर नाही म्हणली असती तर मला अडचण आली असती की मग कसं करायचं, मग तो वीक वर्कआउट करायचं, मग काय करायचं. एखाद्या नटाने बॉडी वाढवणं किंवा कमी करण्यापेक्षा मला एखाद्या बाईने केस कापणं जास्त महत्त्व त्यासाठी वाटतं, कारण केसाचा संदर्भ डायरेक्ट सौंदर्य अशी असतो, बाईच्या बाईपणाशी असतो आणि तिच्या ऑराशी असतो, तिच्या घरच्यांशी असतो, बाहेरच्यांची असतो, तिच्या संपूर्ण नाही तिच्या भवतालाशी असतो. तर तिने केस कापणं ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती मुळात, आणि तिने पटकन हो म्हटलं. तिथे मला असं वाटलं की हा चांदीचा रोल वर्कआउट झालेला आहे आणि मग चांदी लिहिली गेली त्या प्रमाणामध्ये. त्या स्क्रिप्टला तशी कॅरिकेचर्स आली, तसा शेप आला स्क्रिप्टला. आणि जे मला स्क्रिप्टने दातओठ खाऊन ती चांदी जी हवी होती ती दातओठ न खाता आतून त्या एनर्जीने मिळाली. त्यामुळे पुटान काही करावं लागलं ना, जे येईल ते ओरिजिनल येईल असं मला वाटतं. आणि ते एक अत्यंत सुरात वाजणारं खणखणीत असं वाद्य असेल असं मला वाटतं. एक दमदार भट्टी जमून आलेली आहे. थँक्यू सो मच जोगानाई आणि खूप साऱ्या शुभेच्छा. ढांचळांमध्ये आज थेच थांबूया. पाहत रहा स्टार माझा.